मग तिची ती उपेटली. असंच एक भारूड घेऊन आपल्या समोर येत आहेत अंशुमन आणि जुईली. तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगे रे आडवा डोंगे रे आणि आडवा डोंगे रे त्याला माझा नमस्कार. देवा रे देवा आता काय मी करू अव कोणाला सांगू अव दादा अव दादा अग भया 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 अरविंद चावल अरविंद चावल अरविंद चावला काम क्रोध विंतु चावला तम घामंगासी आला त्याने माझा प्राण चाळीला. महाराज महाराज असं झालं भैया का एकी? हो असंच झालं म्हणून म्हणतो. अरे विंतू चावला महाराज अरे विंतू चावला महाराज अरे विंतू चावला महाराज अरे देवा अरे देवा काय मी करू कोणाला सांगू अहो तात्या अहो तात्या अहो आई हो आई अरे विंतू चावला अरे विंतू चावला अरे विंतू चावला अरे विंतू चावला महाराज अरे विंतू चावला महाराज अरे विंतू चावला महाराज या विंचवाला उतारा उतारा माहिती गंडे डागे धोरे संत्री मंत्री वाजंत्री मस्त वाजवतो तू आरती पंचारती हे फालतू वाजवले पण तू चालू ठीक कळलं का? अरे बाबा असला उतारा चालत नाही. मग मला माहितीये मस्त वाईच वाई पावशे दूध मानतोय मी उगा माझं नाव खराब करायचं नाही सांगून ठेवतोय. अरे बाबा असलाही उतारा चालत नाही. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा हा तमोगुण म्हणजे माहितीये तमोगुण म्हणजे तंबाखू चुना खाणं मागे सारा. अरे तंबाखू चुनाचा काही संबंध आहे का? तमोगुण म्हणजे तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर थोडीशी पीन लावून हमा कमी करा एवढंच आहे ना. आता करतो हे बघा हा. तर या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळे उतरे झरा झरा. अरे विंचू चावला अरे विंचू चावला अरे विंचू चावला सत्य उतारा येऊन अवघा सारीला आत्मोगुण सारीला का बरं झालं सारखं आपलं काही ना काही चालूच होत यांचं तेच सांगतो मी. सत्य उतारा येऊन अवघा सारीला आत्मोगुण किंचित राहिली फुण फुण जायला राहिलं का अजून त्यांचं काय नाही काही हातच आहे बरं का तेच सांगतोय मी. सत्य उतारा येऊन अवघा सारीला आत्मोगुण किंचित राहिली फुण फुण शांत केली जनार्दने बोला पुंडलिक वरदा पंढरीनाथ महाराज की जय. महाराज कमाल विचारे कसं वाटलं परफॉर्मन्स? क्या बात है अंशुमन, मला तो जो दुसरा होता ना तो पण फार आवडला. तुम्ही आज तिघांनी परफॉर्म केलं आणि अंशुमनला आता काहीच दिवसात मला असं वाटतं कीर्तनकार संमेलन किंवा कुठेतरी एक परफॉर्मन्स एक सेलिब्रिटी परफॉर्मन्स इतका तू स्लीक केला असतो आणि ती दोन पात्र साकारणं त्याच्या मला सगळ्यात मी म्युझिकली त्याच्याकडे बघतो की ते सगळं बोलताना तू आवाज तुझा डिस्टॉर्ट करत होतास एक वेगळा आवाज काढत होतास तो डिस्टॉर्ट केल्यानंतर आपण गळ्याला त्रास देतो आणि परत इथे येऊन तू गात होतास हे फार अवघड आहे. कमाल म्हणजे मला असं वाटतं की
आजचे सगळे परफॉर्मन्स बघता सगळ्यांनी मिळून एक लोकसंगीतावर आधारित कार्यक्रम सुरू करायला हरकत नाही. इतके कडक परफॉर्मन्स होते तुमचे सगळ्यांचे की तुम्ही सगळ्यांनी मिळून एक ठरवलं तर हा बघा. म्हणजे मी एक सजेशनचं जे काही असेल ते तुम्ही मला द्या, पण नंतर तुम्ही छान कार्यक्रम करा, कारण शेवटी कल्पना सुचवणारच मोठा असतो लक्षात. तर उत्तम बुवा काय बात. थँक्यू. जेव्हा शाहीर हे गाणं गायचे तेव्हा प्रेक्षकच म्हणायचे मग विंचू दावला लोक म्हणायचे. ते इतके वेळा हे ऐकून झालेलं आहे आणि फार अगदी उभेहूब सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं आणि एक असं उत्स्फूर्तपणा आहे त्यात आणि लाईव्ह आहे आणि त्या त्या क्षणाचं तिथे आपण त्यावेळी ॲड करू शकतो. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे जसं टूरटूरमध्ये पेपर वाचून तो यायचा नाटकाला आणि त्या दिवशीचे जे काही ठळक बातम्या असतील तो ॲड करायचा, म्हणजे ॲडिशन घ्यायचा आणि बंपर लाफ्टर काढायचं. तसंच हे आहे आत्ता तू जसं ॲड केलंस कोरोनाच्या काळातलं तसंच त्याही वेळी त्यावेळी ॲड व्हायचं. सादर कसं झालं तर उत्तम झालं. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.